हॅलो, नमस्कार. आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. तर आज आम्ही सकाळी सकाळी सगळं आवरलं होतं, विहीला स्कूलला सोडलं आणि पटकन बाहेर आलेलो शॉपिंगसाठी. शॉपिंग म्हणजे साड्या वगैरे खरेदी करायच्या होत्या आणि गौराईचे मुखवटे होते तर तेही घ्यायचे होते. तर इथं पहिल्यांदा सगळ्यात आधी आम्ही मुखवटे घेतले, त्याच्यानंतर काही गौराईसाठी थोडी ज्वेलरी होती तर ती खरेदी केली आणि मग साड्या पण खरेदी केल्या आणि मग घरी आलो. तर हा बघा, हा जो हा मंडप होता तो सुरुवातीला तर तो भाजी मंडळी आहे किंवा मंडळी तुळशी बाईचा तर तो होता. आणि हा जो आहे हा दगडूशेठ म्हणजे मंदिर वेगळं आणि हा मंडळी गणपती बाप्पा वेगळे असतात. दगडूश वेगवेगळे कोण असं काहीतरी असतात, खूप छान असं डेकोरेशन वगैरे आहे. त्यांनी खूप मोठा असतो मंडप वगैरे इथला, तर इथं हवन वगैरे पण चालू होतं. मागच्या वर्षी मला होतं, 2 वर्षापूर्वी आम्ही गेलो. मागच्या वर्षी तुम्ही गावी होते, 2 वर्षापूर्वी पूर्ण राम मंदिरची अशी थीम केली होती, पूर्ण सेम असं राम मंदिर रिपीट केलं होतं. छान होतं डेकोरेशन ते पण. पण आता मग लगेच आम्ही घरी आलो, जास्त गर्दी होती त्यामुळं व्हिडिओ वगैरे बनवता नाही आला, कारण पटकन यायचं होतं घरी पण आणि विहीला पण स्कूलमधून घेऊन यायचं होतं. त्यामुळं मग इथं गौराईसाठी बांगडे आणि या ज्वेलरी हा पूर्ण असे 2-2 सेट आणलेले होते आणि हे पंती वगैरे लावायला म्हणून हे पात्र घेऊन आले एक. आणि ही जी साडी होती तर ही साडी होती 1200 रुपयाची. तर ही छान वाटली मला, ही पण आवडली. आणि एक आता रक्षाबंधनची एक साडी होती एक्स्ट्रा, तर ती आणि ही असं दोन्ही नेसवायचं असं ठरवलं मी साड्या, कारण मग त्या छान वाटतील दोन्ही साड्या गौराईला. तर दरवर्षी शक्यतो गौराईला आम्ही साड्या नवीनच घेतो आहे. आणि ती व्हाईट कलरची साडी होती तर ती माझ्यासाठी घेतली होती. खूप दिवस झालं मला व्हाईट कलरची साडी घ्यायची होती पण होतच नव्हतं, मग शेवटी आता घेतली. त्यानंतर मग लगेच मी गौराईला पटकन आता साडी नेसून घेते, म्हणजे शृंगार आताच करून ठेवते कारण उद्या तर काही होणार नाही, त्यामुळे पटकन आवरून घेते. सुरुवातीला मग मी सहावारी म्हणजे आहे ह्या साडीमधूनच अशी 9 वारी काष्टा पद्धतीने साडी नेसवायचा ट्राय केला, पण ती नीट छान अशी दिसत नव्हती कारण गौराईचे पाय नाही आहेत ना पुढं, म्हणजे फक्त स्टँडवरती एवढी छान दिसत नव्हती ती म्हणावी अशी. तर पहिल्यांदा मी ट्राय केलं खूप सारं पण ते मला म्हणजे वेगळं वाटलं, एवढं छान नाही वाटलं. मग म्हणून परत आणि ती साडी फेडून टाकली आणि नॉर्मल जशी आपण रेग्युलर नेसतो आहे तर तशी नेसवली मग परत. मग फायनली ही साडी जी होती ती तयार होती. आणि ही साडी लॉंग म्हणजे मी गडबडीत एवढी चेक वगैरे पण नव्हती केली, पण खूप छान साडी भेटली आणि लॉंग वगैरे पण आहे, म्हणजे जास्त लांब पण 6 मीटर बरोबर असेल आय थिंक. आणि ब्लाऊज वगैरे काढलं तरी छान दिसेल ती, तर त्यामुळे व्यवस्थित छान होती साडी. आणि ही पण चंद्रकोर पैठणी होती तर तीही एकदम म्हणजे वरतून अशी थोडीशी जास्त फ्रेश वाटत होती कवरमधून. आणि उघडल्यानंतर मला थोडासा कलर जो आहे तर थोडासा असा डल वाटतो, म्हणजे वेगळा, थोडासा पूर्ण ग्रीन नाही आहे, ग्रीनमध्येच आहे कलर पण थोडा वेगळा आहे. मग त्याच्यानंतर लगेच गौराईला सगळे दागिने वगैरे घालून घेतले.
संध्याकाळच्या स्वयंपाकाची पण तयारी करायची होती मला, पण आधी मग फक्त चहा करून घेतला यांच्यासाठी, माझ्यासाठी चहा ठेवला. माझा चहा घेऊन थोडासा आज बाहेर बसले होते बाल्कनीत. भात लगेच धुवून ठेवला कारण आज प्रसादाला जास्त काही नव्हतं. मग म्हटलं भात, दही भात आणि साखर ठेवायची, गोड शिरा, गोडच शक्यतो ठेवते मी काहीतरी नैवेद्याला गणपती बाप्पांच्या, तर त्यामुळे इथं मग चहा ठेवून लगेच भात पण धुवून ठेवला. आणि तोपर्यंत भात होते तोपर्यंत मग चहा पण घेतला आणि जे कालचे व्हिडिओ एडिटिंग वगैरे करायचं होतं तेही काम सगळं केलं. मग तर व्हिडिओ वगैरे अपलोड करेपर्यंत बराच वेळ झाला होता. मग लगेच मग पटकन भात वगैरे झाला होता, दहीभाताचा नैवेद्य दाखवून लगेच आरती करून घेतली. आणि आरती करून झाल्यानंतर मग हे सगळे तिघंजण आमच्या खाली सोसायटीच्या गणपतीची आरती करायला गेले. मग पटकन मी आज जास्त काही भाजी बनवली नव्हती, म्हणजे एकच भाजी होती फक्त, मटकीची भाजी बनवली थोडीफार आणि भाकरी बनवली आणि सुकी भाजी नव्हती. मग म्हणून मग कॉर्न होते सोलून ठेवलेले होते मक्के, तर मग त्याचं थोडंसं यांनी एक रील पण बघितली होती. मग त्यांना ते खूप दिवस झाला करायचं होतं, तर मग ह्या बेसनच्या पिठामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ टाकलं आहे आणि ते थोडंसं क्रिस्पी होण्यासाठी. तर इथं दुपारच्या शेवया होत्या तर त्याही याच तव्यावरती गरम करून घेतल्या मी, गरम करायला तोपर्यंत. आणि मग ते बेसनचं पीठ आणि म्हणजे भजीला बनवतो आपण तसंच पीठ बोलतो, फक्त त्याच्यात तांदळाचं पीठ काही जण घालतात काही जण नाही घालत, तर तेही घालून ते पीठ जे होतं तर ते तयार केलं होतं मी. आणि मग ह्याचं पटकन ते कॉर्न जे होते तर ते असे फ्राय केले आणि छान लागत होतं हे टेस्टी. म्हणजे फक्त कॉर्न भाजी आणि ह्याची टेस्ट वेगळीच येते कारण हे टूथपिकमध्ये घालून करते तर वेगळेच, म्हणजे आता कारण सेमच पीठ होतं तरी, म्हणजे मी या उरलेल्या पिठाचे कॉर्न भजी पण केले आहेत, पण ह्याची आणि त्याची टेस्ट वेगळी होती का माहीत का? कदाचित ते एका म्हणजे लाईनमध्ये आहे किंवा टूथपिकमध्ये आहे, त्यामुळे एकसारखं असं व्यवस्थित फ्राय झालं असेल. जास्त पीठ लागत नाही त्याला, जेवढं पाहिजे तेवढंच असं लागतं आहे, त्यामुळे ते छान लागलं असेल कदाचित. तर मग हे झाल्यानंतर लगेच कॉर्न भजी बनवून घेतली, जेवण वगैरे केलं, 9:30 सगळं आवरलं आणि पटकन जेवण करून मग लगेच मी बालुशाही बनवली रात्री आणि चंपाकळी. तर ह्याची रेसिपी आहे ना, मी तुम्हाला थोडी रेसिपी जी लेट शेअर करेन कारण सध्या व्हिडिओ एडिट करायला टाईम भेटत नाही आहे, तरी मी थोडंफार करते असं स्ट्रगल करूनच. तर नक्की मी तुमच्यासोबत शेअर करेन, पण जर तुम्हाला आवडलं किंवा करायचं असेल तर करा. काही ज्या मला येत आहेत तर माहिती आहेत त्या टिप्स पण मी तुम्हाला सांगेन. आणि आजचा हा व्हिडिओ पुढे थोडाफार कंटिन्यू आहे, पण मी आता इथंच थांबवते बोलायचं. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.